सदातिन्नो सदातिस्तदानीम्नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह तस्य शर्मन्नम्ब किमासीत् गहनम् गभीरम् न मध्ये मौर्यांचं साम्राज्य संपून गेल्यावर 1000 वर्ष किंवा त्याच्यापेक्षाही जास्त वेळेसाठी दक्षिण भारतामध्ये मोठमोठी राज्य स्थापन होऊन फळफळली. पण एकसारख्या हमल्याने बर्बाद कितीतरी लोक उत्तरेतनं पळून जागा मिळवायला दक्षिणेच्या या राज्यांमध्ये आले. या राज्यांची ताकद वाढत होती, त्यांच्या दरबारामध्ये मोठा थाटमाट होता. मग जरूर अशा परिस्थितीमध्ये उत्तरेतनं आलेल्यांना सुद्धा कला साहित्यासोबत हस्तकौशल्यामध्ये प्रतिभा दाखवायच्या खूपच संधी मिळाल्या असाव्या. अशा तऱ्हेने सभ्यता आणि राजनीती दोन्हीमध्ये दक्षिणचं महत्त्व खूपच वाढलं. शांततेचं वातावरण दक्षिणेमध्ये पण नव्हतं. कधी पल्लव आणि पांड्यांमध्ये आपसात युद्ध जुंपायचं, कधी शेजारच्या दख्खन राज्यांबरोबर. पण अशा वातावरणात सुद्धा तामिळ प्रदेशामध्ये संस्कृतीचा वेगाने विकास होत गेला, विशेष करून पल्लवांच्या राज्यांमध्ये. महेंद्र वर्मनानीच प्रथम भरीव खडकत असून वैदिक मंदिर बांधली. मंदिर बांधायची ही कला महेंद्र वर्मनानी बौद्ध आणि जैनांकडून घेतली होती. जसजसा भक्तीचा प्रभाव वाढत गेला, ही मंदिर संस्कृतीची केंद्र बनली. मंदिरच असं माध्यम बनलं ज्यात पल्लव समाज एका सूत्रामध्ये बांधला जाऊ शकत होता. एक असा समाज ज्यात बौद्ध किंवा जैन धर्म त्यागून आलेले व्यापारी आणि शिल्पकार पण होते, आणि ते क्षुद्र शेतकरी पण ज्यांना त्याच्या आधी कधीच वैदिक बळी अनुष्ठानांमध्ये सामील नव्हतं केलं गेलं. आधीचे राजा त्यांचं पद धर्मसंमत बनवण्यासाठी वैदिक संस्कारांचा स्वीकार करायचे. पल्लव राजांनी हा उद्देश पूर्ण करण्यासाठी मंदिरं बांधली. मंदिरं बनली तर ब्राह्मणांची गरज निर्माण झाली. ब्राह्मणांना जीविका चालवण्यासाठी दानात जमीन मिळू लागली, ज्याला ब्रह्मदेय म्हटलं जायचं. त्याबरोबरच प्रत्येक मंदिराजवळ स्वतःची वेगळी जमीन होती. म्हणजेच ग्रामीण भागांमध्ये शेतकऱ्यांव्यतिरिक्त मंदिरं आणि ब्राह्मण पण जमिनींचे मालक बनले. पण शेतकऱ्यांचं गाव असो किंवा ब्राह्मणांचं ब्रह्मदेय, शेतीचं काम आणि पिकांचं वाटप ग्रामसभाच करायची. ग्रामसभांना ब्राह्मणांच्या गावांमध्ये सभा आणि शेतकऱ्यांच्या गावांमध्ये ऊर म्हटलं जायचं. सभा आणि ऊर त्यावेळेसपासून ते चोला राज्यांच्या पतनापर्यंत गावांमध्ये फारच प्रभावी बनू लागल्या. जे लोक व्यापार करायचे त्यांची स्वतःची सभा होती, नागरम. पण समाजामध्ये व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांपेक्षा कुठला वेगळा दर्जा नव्हता मिळाला, कारण वास्तवामध्ये ते शेतकरीच होते जे आता व्यापारी बनले होते.
व्यापाऱ्यांचा जुना समूह पण होता ज्याला 500 व्यापाऱ्यांचं दल म्हटलं जायचं. हे दल किमती वस्तूंचा व्यापार करायचे आणि खूपच संपन्न होते. या दलाने अनेक मंदिरं बांधली आणि स्वतःविषयीचे शिलालेख तयार करवले. पल्लव आणि पुढे जाऊन चोल राजांनी व्यापाराची वाढ करण्यासाठी जलसेना तयार केली. ही सेना नंतर कंबोज, चंपा, श्रीविजय आणि दुसऱ्या राज्यांच्या स्थापनेसाठी उपयोगी पडली. मग चोल वंशात साम्राज्य पसरायला लागले आणि 9व्या शतकाच्या मधल्या काळात येता येता दक्षिण हिंदुस्थानातल्या राजनीतीवर त्याने पूर्ण ताबा मिळवला. अजून पण भाग जिंकण्याच्या इराद्याने चोल उत्तरेमध्ये पण पसरले, जिथे अचानक चोलांना राष्ट्रकूटांनी शिकस्त दिली. तरी मग तुरंत लवकरच चोल सम्राट राजाने विजय खेचून आणला. हे युग होतं ते जेव्हा उत्तरेमध्ये तुर्क हमले करायचे सारखे. पण राजा आपले राजनैतिक मनसुबे पूर्ण करायला असा पुढे जात होता जणू त्याला या हमल्यांची मुळीच पर्वा नव्हती. खरं तर उत्तरेमध्ये मुळात जे होत होतं त्याने राजाला खरोखर मुळीच फरक नव्हता पडत. त्याने पुढे जात लंका पण जिंकली. लंकेमध्ये चोल राजवट 70 वर्ष व्यवस्थित राहिली. राजराजाचा मुलगा राजेंद्र आपल्या वडिलांसारखा जंगी आणि आक्रमक स्वभावाचा होता. मग त्याने श्रीविजय राज्यास पुरी शिकस्त देण्यासाठी आपल्या जंगी हत्तींना जहाजावर चढवून हमला बोलला, शिवाय विजय मिळवला. परतून उत्तर हिंदुस्थानामध्ये बंगालवर फत्ते केले. मग अशा तऱ्हेने गुप्त वंशाच्या मग चोल साम्राज्य हिंदुस्थानचं सर्वात मोठं साम्राज्य बनलं. खरं तर चोल तामिळ होते, पण ते मानायचे की त्यांचा स्वतःचा वंश सूर्यदेवापासून सुरू झाला होता आणि त्यांचा उल्लेख महाभारतामध्ये पण केला गेलाय. महाराज, खूपच अशुभ समाचार आहे. काय बरं झालंय महाराज? तुम्हाला 16 वर्ष सिंहासनापासून दूर ठेवणारे तुमचे काका उत्तम चोला या जगात नाही आहेत. काय, काल मी भेटलो तेव्हा बरे होते काका? हो महाराज, त्यांनी भोजन ग्रहण केलं आणि आडवे झाले, पण त्यानंतर त्यांची महाराज राजमातांना संशय आहे की त्यांना विष दिलं गेलंय. पाकशाळेच्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब बंद करून टाक. जशी आज्ञा महाराज. राजमाता कुठे आहेत? महाराजांजवळ. Thank you.
चिरंजीव हो, सदा रीतीपूर्वक राज्य कर पुत्र। गुरुदेव, तुमच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालणारा काय कधी धर्माच्या मार्गापासून हटू शकतो? गुरुजी, प्रणाम। गुरुजी, गुरुजी, हा अन्याय तुम्ही त्वरित थांबवा। अभिषेक करून राजा बनायचा अधिकार ह्यांना नाहीये। महाराज उत्तम चुलाचा वारस हे नाही मी हो। किंतु पुत्रा, मागील 16 वर्षांपासून राजराजाच उपशासकाच्या रूपात राज्याच्या कारभारामध्ये तुझ्या पित्याला मदत करीत आलेत आजवर। आणि शिवाय महाराज उत्तम चोलांनी महाराज सुंदर चोलांना वचन पण दिलं होतं की त्यांचे वारस राजराजाच बनतील। जर माझ्या पित्याचा स्वाभाविक मृत्यू होता हा, मग निश्चित हे राजा बनते। पण माझ्या पित्याची हत्या केली गेली, हत्या। म्हणून माझ्या पित्याच्या हत्यारास मी कधीच सिंहासनावर नाही बसू देणार। गांधारदित्तन, शुद्धीमध्ये बोल तू। गुरुजी, जर मला सिंहासन सिसकवायचं होतं, मग काय मी 16 वर्षापर्यंत उपशासक बनत निष्ठापूर्वक महाराजांची सेवा केली असती? महाराजांची हत्या केली कुणी खरी? त्यांची पटली ओळख सगळी, पाठलाग पण चालला त्यांचा। महाराजांचा मृत्यू झाल्यावरच ते पळालेत ना, याची पण पूर्ण संभावना आहे की माणसं चालुक्यांनीच पाठवली। तुम्ही तुमच्या फायद्यासाठीच या षड्यंत्राचा सुद्धा वापर केला आहे। हे मूर्खतापूर्ण बोलणं आहे। मी महाराजांसुद्धा अशा तऱ्हेच्या षड्यंत्राच्या बाबतीमध्ये अनेक वेळा इशारा पण दिला, पण महाराजांनी ही बाब केव्हाच गंभीरतेने नाही घेतली। राजकुमार गांधारदित्तन, या निरर्थक वादामध्ये मुहूर्ताचा समय वाया चालला आहे। शिवाय तुम्ही ही बाब पण विसरत आहात की उत्तम चोलांनी युवराज याच राजराजांच्या मोठ्या भावाची हत्या करून आणि सुंदर चोलांना मजबूर करीत गादी मिळवली होती। तुम्ही म्हणता आहात जे जर समजा सत्य पण असेल, पण असं प्रथमच होत नाहीये हे। गुरुजी, हा तुम्ही कसा अन्याय करीत आहात? मला अपेक्षा नव्हती की तुम्ही पक्षपात कराल। काय तुम्ही जाणत होता की राजाच्या हत्येचं षडयंत्र रचलं जात आहे? मी त्यांना सांगितलं होतं की चालुक्य काही करण्याचा प्रयत्न करू शकतात। शिवाय तरी पण तुम्ही मुळीच काही नाही केलं। मला वाटलं पण नव्हतं की ते राजमहालामध्ये घुसून बसतील असे। आणि कुठला दुसरा मुद्दा नव्हता ना जे तुम्हाला स्वतःला पण ओळख नसावी? केव्हा केव्हा असं होत असतं की आपण आपल्या आत्मातल्या इच्छा पण स्वच्छपणे नाही समजत बऱ्याचदा। तुम्हाला म्हणायचंय तरी काय की मला त्यांचा मृत्यू झालेला हवाच होता? गुरुजी, वैचारिक स्तरावर असं होऊ पण शकलं असतं, पण वास्तवामध्ये मी केव्हाच नाही इच्छिल की असं व्हावं। किंतु बरेचसे लोक असं मानतात की तुम्हीच दोषी आहात। आता स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तुम्ही अपराधी हत्यारे यांना दंड दिला पाहिजे। कसा देऊ? पळून जे चालुक्यांच्या राज्यामध्ये लपून बसलेत, मलखेड्याच्या माझ्या गुप्तहेराने मला सूचना दिली की म्हणे सर्वांना आश्रय दिलाय तिथे, पण तैला राजाचं सांगणं आहे की म्हणे कोणी नाही तिथे। शिवाय जर केव्हा सापडलेच, मग सर्वांना तुरंत आमच्या हवाली करण्यात येणार आहे। किंतु या अफवा थांबवण्यासाठी तुम्ही पण काय केलं पाहिजे? ह्याहून अधिक मी अजून काय करू शकतो? पण गुरुजी, मी माझ्या भावाच्या हत्येचा बदला जरूर घेणार सांगून ठेवतो। भावाच्या हत्यारांचं रक्षण करणारे उत्तम चोला पण आता नाहीयेत। 16 वर्षांपर्यंत सर्व हत्यारे सुरक्षित राहिले, म्हणून त्यांना आता आपल्या दुष्कर्मांचा दंड भोगावाच लागेल। किंतु ते ब्राह्मण आहेत, तुम्ही त्यांना मृत्यूदंड नाही देऊ शकत। त्यांची सोबत त्यांच्या सगळ्या संबंधियांची संपत्ती जप्त करा लगेच।
किंतु याच्यापूर्वी राजमातांशी बोलून घ्या. पण लक्षात ठेवा, तुमच्या एका पण विषयामुळे राजमातांना क्रोध नाही आला पाहिजे. मुळात त्यांनी माझ्याशी बोलण्यास पण नकार दिला आहे. मला पण क्रोधित नाही करायचं त्यांना. अहो, त्या माझ्या मातेसारख्या आहेत. सभापती महाशय, सभापती महाशय. महाराज राजकेसरी अरुल मोली वर्मन चोलांनी श्री वीर नारायण चतुर्वेदी मंगलमच्या सन्मानित सदस्यांना त्यांच्या शुभकामना पाठवल्या आणि अनुरोध केलाय की तुम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करावं. आम्ही महाराजांच्या आज्ञेची प्रतीक्षा करीत आहोत. आदेश असा आहे, आपल्या शासन काळाच्या पहिल्या वर्षामध्ये अरुल मोली वर्मन चोलाने श्री वीर नारायण चतुर्वेदी मंगलमला असा आदेश दिलाय की त्यांनी मावन किल्लई उर्फ इरुमुदी चोला आणि त्याचा छोटा भाऊ पिल्लीवली पंचवनला ब्रह्मादी राजन महाराज परकेसरी विजय चोलाच्या हत्येसाठी दोषी सिद्ध झालाय. आमचा आदेश आहे की ह्या लोकांची, ह्यांचा भाऊ मलय निवन तथा छोटे भाऊ, पुत्र, पत्नी, श्वसूर एवं बहिणी तथा जावई आणि सर्व नातेवाईकांच्या संपत्तीचा श्री वीरनारायण चतुर्वेदी मंगलम महासभेने लिलाव करावा आणि जे धन प्राप्त होईल ते राजकोषामध्ये जमा करावं. किरुकडी केडनद्वारा लिखित हा आदेश सभेच्या समक्ष वाचून दाखवला जावा आणि ह्या आज्ञेचं पालन केलं जावं. जे वरदहस्त ह्या आज्ञेचं रक्षण करतील ते अभिनंदनाच्या पात्र बनतील. महाराजांच्या या आदेशाच्या पूर्तीच्या संबंधामध्ये तुम्ही सर्व सहमत आहात? माझ्या विचारांमध्ये त्या दोन हत्यारांची संपत्ती जप्त केली पाहिजे, सगळ्या वंशाची का? कारण ते फरार आहेत आणि त्यांनी काशीमध्ये जाऊन आश्रय घेतलाय. जर त्यांना त्यांच्या परिवाराची थोडी पण चिंता आहे तर ते स्वतः महाराजांजवळ न्यायासाठी येतीलच. तुम्ही जा आणि महाराजांना सूचित करा की आम्ही त्यांच्या आज्ञेचं पालन करणार. मावन किल्लई आणि पिल्लीवलईने इतक्या लवकर पळून जायला नको होतं. हो, कदाचित महाराजांनी त्यांना माफ केलं असतं. याची तर कधीच अपेक्षा नव्हती. मागील 16 वर्षांपासून त्यांना दंड द्यायच्या विचारात होते ते. माझ्या हिशोबाने म्हणजे त्यांनी राजाच्या हत्येच्या पूर्वीच आपल्या परिवारासकट पळायला हवं होतं. कोणाला माहित होतं की राजाची हत्या होणार आहे? काय खरोखर महाराजांची हत्या झालीये? राजधानीमध्ये तऱ्हे तऱ्हेच्या अफवा पसरत आहेत. लोक सांगतात की त्यांना विष देऊन मारून टाकण्यात आलंय. विष दिलं कोणी? काय लोकांना ह्या बाबतीत माहित आहे? त्या लोकांचं म्हणणं आहे की हे चालुक्यांचं षडयंत्र होतं. पण बाब फक्त तितकीच छोटी नाहीये जितकी ती दिसत आहे. यांच्या मागे जर कुठल्या फार मोठ्या ताकदीचा हात नव्हता तर ते उत्तम चोलांची हत्या नव्हते करू शकत. तुमचा इशारा कोणाकडे बरं आहे? मला मुळीच सांगायचं नाहीये की पण त्यांच्या हत्येने सर्वात जास्त फायदा कोणाचा झालाय हे सर्व जाणत आहे. तुमचं म्हणणं नव्या राजाचं हे काम आहे का? मूर्खपणाचं बोलणं हे. राजा असं बिलकुल नाही करू शकत. तुम्ही असा विचार पण कसा केला? माझा विचार नाहीये हा. मी फक्तच ते सांगतोय जे लोक सांगतायत. आता अफवा पसरवणं बंद करा जरा. एकदा हत्यारे पकडले गेले की मग सत्य आपोआप बाहेर येईलच. पकडले जातील तेव्हा ना. राजाची दृष्टी तर मावन किल्लई आणि पिल्लीवलईवर आहे. त्यांच्याच कारणाने तर आपल्या सभेची मान लाजेने खाली जात आहे. तिथे चालुक्यांकडे अतिथी बनून बसले पण इथे त्यांचा परिवार दाणादाण्याला पण तडपणार आहे. आणि जर कोणी त्यांची जमीन आणि घरांसाठी बोलीच नाही लावली तर मग? अरे खरंच, असं करून तर आपण त्यांच्या परिवारांना कंगाल होण्यापासून वाचवू शकतो. ठीक आहे, मानलं की आपल्यापैकी कोणी बोली नाही लागणार आणि जर कुठल्या बाहेरच्या माणसाला बोली लावायची असेल तर मग आपण त्याला तर नाही थांबवू शकत. महाशय, जर आपल्याला या परिवारांना मदत करायची तर आपण त्यांची संपत्ती खरेदी केली पाहिजे. मग सगळं धन राजकोषामध्ये जमा केलं पाहिजे. बर, नंतर मग आपली इच्छा असल्यास त्यांची संपत्ती जमीन परत करायची. नाही नाही, महाराज अशाने बिघडतील जास्त. मला वाटतं हे बरं होईल की आपण धन राजकोषामध्ये जमा करायचं. बरं, मग जमीन मंदिरासाठी दानामध्ये द्यायची. याने कंगाल परिवारासाठी कमीत कमी थोडं पुण्य तरी मिळेल. शिवाय मंदिर बनवण्यासाठी अनुदान पण मिळेल नक्की. महाराणी सिंधिया महादेवी, महाराज बाहेर आलेत. एका महाराजांस कुठे जिथे खुशी मिळेल येऊ शकतात ते. आम्ही कोणू नको म्हणणारे त्यांना.
आजी माते, मी काकांच्या हत्यारांच्या शोधामध्ये सैनिकांचं पूर्ण दल लावलं आहे. असं दिसतंय सर्वांनी त्या चालुक्य राजाकडे आश्रय घेतला आहे आणि चालुक्य राजा ह्याला नकार देत आहे. आता युद्धाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाहीये. नाही पुत्र, याची मुळीच गरज नाहीये. का? त्यांना एकदा धडा तर शिकवायलाच हवा. मला पण धडा शिकवण्यामध्ये रुची नाहीये. माझा पुत्र तर मारला सुद्धा गेलाय. पण आपण काकांचा मृत्यू असाच बदला घेतल्याशिवाय नाही सोडू शकत. काय तुम्हाला नाही वाटत की हत्यारा लोकांची शिक्षा मिळाली पाहिजे? कशाबद्दल ही शिक्षा? माझ्या विचाराने म्हणजे तू अपराधाचा शोध आता दुसरीकडेच केला पाहिजे. आजी माते, मला माहिती की तेच लोक ह्याला जबाबदार आहेत. ह्यामध्ये शंकेचा मूळ विषयच नाहीये. यासाठी मी अपराधाचा शोध आता दुसरीकडे का करू? स्वतःच्या आत्म्यामध्ये बघ झाकून म्हणजे तुला पण कळेल असली अपराधी तिथेच लपला आहे. अरे पण मी त्यानं कधीच असा आदेश दिला नाही की त्यांनी महाराज उत्तम चोलाची हत्या करावी. शिवाय तरी पण त्यांनी तुझ्या नावाने हे केलंय. अहो ते सांगतात असं कोणी पण असं म्हणू शकतो जो बरं वाईट करीत असावं की माझ्या नावाने करीत आहे, याने मी तर अपराधी नाही होत ना. राजा, अपराधी असण्यासाठी आवश्यक नाही की तुझ्याच हातामध्ये सुरा असावा. तुझा अपराध, तुझी राजा होण्याची इच्छा जी तू जग जाहीर केली आहेस. प्रत्येक माणसामध्ये आवडी असतात, इच्छा पण असतात. त्याचा पण अर्थ असा नाही की तू सर्व पूर्ण करू शकणार. सत्यशी पूर्ण जोडलेल्या माणसाची मनीषा खास करून हो त्याची जो भविष्यामध्ये राजा बनायचा असतो. शिवाय एका गरीब व्यक्तीच्या इच्छेमध्ये खूपच फरक असतो राजा, विशेष करून त्या माणसासाठी ज्याच्याजवळ राज्याची शक्ती आहे. इच्छेसोबत त्यांच्या पूर्तीमध्ये अंतर नसतं मुळीच. तो अशीच एखादी इच्छा करणार मग पूर्ण पण होते ती, भले आणखी कोणाच्या द्वारे पूर्ण हो. खरंय, माझी इच्छा होती महाराजांचा शीघ्र मृत्यू व्हावा आणि मी राजा बनावा. पण विश्वास ठेवा, मी त्यांचा असा मृत्यू केव्हाच नाही इच्छिला. पुत्रा, तू दुसऱ्यांपेक्षा कोणी वेगळा माणूस तर नाहीये मुळीच. 16 वर्षांपर्यंत तू नैतिकतेचं आचरण केलंस. आपल्या भावाच्या हत्येचा बदला माझ्या पुत्राशी न घेण्याच्या संबंधामध्ये एकसारखे तू लोकांचे सहन केलेस टोमळेपण. मग तरी पण तू त्यांच्या विरुद्ध मुळीच कार्यवाही नाही केलीस, कारण तेव्हा तू असं सांगितलंस तुला सर्व दुष्टांना त्या अपराधाची सतत जाणीव करवून द्यायची होती. लोकांनी तुझ्या या फैसल्यावर तुझी प्रशंसा पण केली. पण हे पण सिद्ध होत गेलं की तो सर्व एक देखावा होता. तू कमजोर होतास यासाठीच तू वेळेची वाट पाहिलीस. आणि एकदा का संधी मिळताच तू माझ्या पुत्रापासून सुटका मिळवलीस. शिवाय त्याच्या विश्वासू मित्रांची संपत्ती पण जप्त करवलीस. तुला वाटत नाही असं? किंवा कदाचित आता तू स्वतःच रचलेल्या खोट्यावर विश्वास ठेवायला सुरू केलायस? आजी माते, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की मी केव्हाच देखावायचा कुठलाच खेळ खेळलो नाहीये. मी बस खऱ्या मनाने महाराजांची. अपराध तुझ्या हृदयामध्ये बसलाय पुत्रा, त्याचा सामना करायला शिक. मी माझ्या भावाच्या मृत्यूचा बदला नाही घेतला. सर्वात मोठं कारण त्याचं तुम्ही आजी. मी केव्हाच नाही इच्छिलं की मी तुम्हाला दुखवावं. बरं मग तुम्ही आता. ठीक आहे आजी माते, तुम्हीच मला सांगा की तुम्हाला म्हणजे आश्वासन देण्यासाठी मी काय करू शकतो. स्वतःच मन तू निर्मळ बनव. केलेली न केलेली पाप तुझी धुण्यासाठी एका मंदिराची निर्मिती करव. मंदिर? खरंय, तुझ्या काकांच्या स्मृती प्रित्यर्थ. हो, आणि त्यांच्या चितेच्या राखेवर. आजी माते, मंदिर बांधण्यामध्ये तुमची आस्था खूपच आहे. आहेच. याने स्वतःचे दुःख पण हलक करण्यामध्ये मला मदत मिळते.
मी याने खुशच होईन आजी माते. तुम्ही मला सांगा मंदिर कुठे बांधायचं. प्रथम मी स्वतः जागा घेते बघून आणि मग मी तुला चालेल सांगून. ठीक आहे माते, या संबंधामध्ये तुम्ही माझ्याहून जास्त जाणता आहात. महाराज, 500 व्यापाऱ्यांच्या दलाचे थोडे प्रतिनिधी तुम्हाला भेटण्यासाठी प्रतीक्षा करतायत. मी त्यांना नंतर भेटीन म्हणावं. महाराज, त्यांचा आग्रह आहे की ते त्वरित तुम्हाला भेटू इच्छितात. ठीक आहे आजी माते, जशी तुम्हाला मंदिरासाठी जागा मिळेल तुम्ही मला बोलावून घ्या. महाराज, आम्ही पूर्ण बर्बाद झालो. महाराजांनी जे किमती हिरे जवाहीर 500 व्यापाऱ्यांच्या दलास दिले होते पूर्ण लुटले गेलेत. ते जहाज उघड्या समुद्रावर अजून 5 जहाजांसकट लुटले गेले महाराज. भयानक समुद्र ढाका आहे हा. सांगा, हे काम कोणाचं असावं. आमची जहाज नागपट्टिनमातनं ज्या दिवशी अरबसाठी रवाना होऊन गेली त्याच्या ठीक 10 दिवसांनी मग चेहऱ्या देशाच्या समुद्री लुटाऱ्यांनी आम्हाला घेरलं. अरे, आपली जहाज पूर्ण हत्यारबंद असूनही लुटली. महाराज, आपल्या सैनिकांच्या तुलनेमध्ये चिरा देशीच्या डाकूंची संख्या कितीतरी अधिक होती. ते इच्छा असेल तेव्हा आपल्यावर हमला करू शकतात, कारण त्यांना भास्कर वर्मनाचा आश्रय मिळालाय. ठीक आहे, आम्ही आपल्या जहाजांच्या परतीसाठी भास्करशी युद्ध करणार. महाराज, जहाजांच्या परतीने हे संपत नाही. जर आपली इच्छा आहे की आपल्या व्यापाराची प्रगती व्हावी तर आपल्याला पूर्वी आणि पश्चिमी समुद्र तटांवर नियंत्रण ठेवावं लागेल. पूर्वी समुद्र सुवर्णद्वीपापर्यंत सुरक्षित आहे, कारण श्री विजयचे महाराज शैलेंद्र आमचे खूप चांगले मित्र आहेत. हां, पश्चिमी समुद्रावर आपण जरूर नजर ठेवली पाहिजे. महाराज, मी कंबोज नरेश राजेंद्र वर्मनांकडून मोठा उपहार घेऊन आलोय. सिंहासनावर बसलात या खुशीमध्ये त्यांनी चिन्ह स्वरूप हे पाठवलंय. हे कशाचं प्रतीक आहे. महाराज, त्यांनी मंदिरांचं एक नवनगर यशोधरापूरची निर्मिती केली आहे. मधोमध जे मंदिर आहे त्यामध्ये एका विशाल शिवलिंगाची स्थापना केली आहे. ह्या मंदिराचं नाव महाराज राजेंद्र बृहद्वेश्वरांवर ठेवलंय. थोडी अजून शिवलिंग 4 मनोऱ्यांमध्ये बनवली गेलीत. सगळं नगर मेरू पर्वतासारखं दिसतंय महाराज. कंबोज नरेशांना देवराज म्हटलं जातं, शिवाय देवाप्रमाणे पूजले जातात. असं काय हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. स्वामी, सर्व काही इतकं अद्भुत आहे की त्याचं वर्णन नाही करता येणार. जर इथे आपल्या नगरीमध्ये पण तसंच एक मंदिर असतं तर. मंदिर बनवण्यापूर्वी आम्हाला आपलं राज्य पूर्ण मजबूत आणि सुरक्षित करायची इच्छा आहे, आणि सर्वप्रथम भास्कर वर्मनला आपल्याला धडा शिकवावा लागेल. राजराजा सर्वात पहिले राजा बनले ज्यांनी साम्राज्याला एक ठोस रूप दिलं, प्रशासन शिस्तबद्ध केलं, मजबूत जल आणि स्थल सैन्य उभं केलं. वेगवेगळ्या समूहांना एका सूत्रामध्ये बांधण्यासाठी राजराजा भक्तीला प्रोत्साहन देऊ लागले. त्यांनी मंदिरं बांधली आणि प्रजेमध्ये भक्त संतांविषयी श्रद्धा वाढवण्याचं काम केलं. या सर्वांमुळेच भवन निर्मिती कला, वास्तुकला, भजन संगीत आणि नृत्याचा विकास झाला. हा विकास तेव्हा अत्युच्च शिखरावर जाऊन पोचला जेव्हा तंजावूर नगर बनलं आणि तिथलं राजेश्वर बृहदेश्वर मंदिर स्थानिक संस्कृतीचं केंद्र बनलं. मग नवल नाही की राजराजा आणि नंतरचे चोल राजा सर्वसाधारण लोकांच्या दृष्टीने देवांचीच रूपं बनलेत. अगदी दक्षिण पूर्व आशिया, उडीसा, केरळ आणि भारताच्या दुसऱ्या भागांमधल्या देवराजांप्रमाणे.
प्रणाम गुरुदेव. गुरुदेव, या समारंभामध्ये मला बोलवायची काय गरज होती? आजीमाता आणि तुम्ही मंदिरासाठी जागेची निवड तर केलीच आहे, आता माझ्यासाठी तर हेच काम बाकी राहतं की मी शिल्पकार आणि धनाची व्यवस्था करायची. युद्धामध्ये तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवून मंदिर बांधण्याच्या कामामध्ये आधीच खूप उशीर केला आहे. राजमातांना आता असं पण वाटू लागलंय की तुम्ही तुमच्या काकांच्या स्मारकाची उपेक्षा करीत आहात आणि मंदिराच्या निर्मितीचं कार्य टाळत चालला आहात. मी त्यांचा खूपच सन्मान करतो, पण कधी कधी त्या माझ्याकडून खूपच जास्त अपेक्षा करायला लागतात. भूमिपूजनाच्या या यात्रेतनं तुम्हाला लाभच होणार आहे महाराज. कमीत कमी याच निमित्तानं एका दिवसासाठी तरी राज्य कार्यातनं मुक्ती मिळेल. यावं. सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात् स भूमिं विश्वतो वृत्वा. भूमिर्भूम्नाद्योर्वरिणान्तरिक्षं महित्वा उपस्ते ते देव्यदि तेऽग्निमन्नादमन्नाद्यायाददे आयङ्गौ पृष्णिरक्रमीदसनन्मातरं पुनः पितरं च प्रयन् सुवः. अजिमाते, तुम्ही मंदिरासाठी खूपच सुंदर स्थान निवडलंय. चल बघू, मी तुला समजावून सांगते कसं काय बनेल ते. इथे तुझ्या काकांच्या पवित्र अस्थिकलशावर मुख्य शिवलिंग बनेल. त्याच्यावर एक मनोरा बनवला जाईल जो 120 हात उंच असेल. भिंतीवर आपण लिहायचं की महाराजांच्या स्मृतीस तू हे मंदिर समर्पित केलं आहे. चारी बाजूला मोठ्या भिंती असतील, ज्यामध्ये एक मुख्य द्वार असेल आणि तीन भिंतींमध्ये उपद्वार. ह्याच्यात आपण काही छोटी छोटी मंदिरे पण बांधू शकतो आणि एक उद्यान पण, ज्यामध्ये कधी यात्रेतन परतल्यावर थकवा घालवण्यासाठी आम्ही विश्राम पण करू शकू. त्या उद्यानातून पूजन अर्चनेसाठी फुलं पण मिळू शकतात. अरे, मी तर उगवल्या जाणाऱ्या फुलांची नावं पण ठरवून ठेवली आहेत. चंपक अवश्य असेल आणि गुरुदेव, माझ्या डोक्यामध्ये आत्ताच एक विचार आलाय. निश्चितच तुम्ही त्याने प्रभावित व्हाल. यावं. गुरुदेव, आत्ता थोड्या वेळापूर्वी माझ्या डोक्यामध्ये मनोरायुक्त विशाल मंदिराचा विचार आला, जे इतकं उंच असेल की लोक मनोरा चारही बाजूनी कोसांवरून बघू शकतील. ह्या मंदिराच्या चारही बाजूला एक नगर वसवलं जाईल, जे आमच्या राज्याचं प्रतीक रूपाने केंद्र असेल. हजारांच्या संख्येने तीर्थयात्री विभिन्न राज्यांमधून ह्या मंदिराच्या दर्शनासाठी येतील. किंतु महाराज, लोक तर तिथे जातात जिथे एखादं तीर्थस्थान असतं. इथं तर कुठलंच तीर्थस्थान नाही. माझ्या विचारानं तर हे स्थान तुमच्या काकांच्या प्रिय स्मृतिप्रीत्यर्थ मंदिर बांधण्याच्या लायकच आहे. मी एका तीर्थाचं निर्माण पण करेन, जसं शैलेंद्र राजांनी शैव मंदिराचं केलंय. मला सांगितलं गेलंय की त्यांनी एक विशाल शिवलिंग बनवलं आहे, अगदी तसंच जसं कंबोजमध्ये आहे. त्या लोकांसाठी शिवलिंग एक पूज्य अशी गोष्ट तर आहेच, आणि अगदी त्याचबरोबर राज्य आणि राज्याचं प्रतीक पण आहे. मग तुम्ही देवांची बरोबरी करू इच्छिता काय? अशी कल्पना तर नयनार पण कधी नाही करू शकत. नाही गुरुजी, असं पण नाहीये काहीच. ह्याचा पण अर्थ हा आहे, मी ईश्वराचा परमभक्त आहे आणि महादेवाच्या प्रती त्याच निष्ठेने जोडला गेलोय ज्या निष्ठेने माझी प्रजा माझ्याशी जोडली गेलीय.
हे बघा महाराज, या विचारांमुळे तुम्हाला श्रद्धाहीन तर म्हटलं जाणारच, त्यासोबतच धन आणि श्रमाचे व्यवस्थापन करावे लागेल. इतक्या मोठ्या संख्येमध्ये मंदिराच्या निर्मितीसाठी शिल्पकार आणि मंदिराचे सेवक आपण कसे आणि कुठून आणणार? चांगलं हेच होईल की तुम्ही तुमच्या जुन्या आपल्या योजनेवरच विचार करावा. काकांच्या राज्याच्या तुलनेमध्ये आमचं राज्य कितीतरी अधिक मोठं आहे. यासाठी मला कारागीर, नर्तक, गायक वगैरे शिवाय पुरोहितांचा प्रबंध करणं अवघड नाही होणार. पण मला सर्वप्रथम पाहिजे एक मस्त असा वास्तुशिल्पकार, जो शास्त्राचं ज्ञान तर बाळगत असावाच, सोबत त्याच्या आणि नव्या विचारांवर प्रयोग पण करत असेल. अशी एक व्यक्ती आहे. कुठे आहे? बोलवून घ्या त्वरित त्याला. तो श्री वीरनारायण चतुर्वेदी मंगलम मध्ये राहतो. हिरण्यगर्भात् समवर्षताग्रे भूतस्य जातपतिरेकासीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम.